खूप छान वाटतं कोणी तुम्ही कुठेही गणपती असल्याने जाऊन जर दर्शन केले तर मला एक खूप शांतता भेटते. आणि जसं सगळ्यांना माहिती आहे की 1892 मध्ये भाऊसाहेब रंगारेने ही मूर्ती स्वतः बनवली होती आणि तिथून एक सार्वजनिक गणपतीचा उत्सव सुरू झाला. टिळकांनी त्याच्या पुढे एक जे फ्रीडम फायटिंगचं एक अख्खा पॅटर्न होतं तिथून सुरुवात केली. तर खूप असं एक तर ह्याला तसं सजवून ठेवणं तसं खूप महत्त्वाचं आहे आणि पुढील बलाने हे करून दाखवलं आणि भवन पण त्यांनी बनवलं तर रिस्टोर केलं तर खूप असं एक शांतता एक आनंद वाटतो. इतकी लोक आहे तरी असं वाटतं की आपण एकटे बाप्पा बरोबर खूप असं छान वाटतं. तेच विचारलं पुण्यात इतकं प्रेम आहे बाप्पांबद्दल म्हणजे मी ऑलमोस्ट 2 किलोमीटरपासून बघतो लोक येत चालली आहे आणि गर्दी आहे आणि यावेळेस पाऊस पडतो तरी इतकी लोक येतात. तर तेच आता बाप्पांची कृपा आणि त्यांचं प्रेम मी काही जास्त मागत नाही. त्या बाप्पा देतात सगळं माझ्या माझ्याची गरज नाही पडत कारण त्यांना माहिती आहे मला काय हवं. फक्त आपलं जे कर्म असतं ते चांगलं करावं मला असं असतं आणि कोणाशी वाईट नाही मागायचं कोणाशी वाईट नाही करायचं बाकी त्यांना माहिती आहे काय पाहिजे. खूप छान वाटतं कारण इतकं ते कौतुक करतात माझं बहुतेक मी लायक नाही त्याच्या तरी मला खूप प्रेम दाखवलं आहे पुण्यातमधलं. आणि ॲक्च्युली माझं ओरिजिनल बघाल तर माझ्या आजोबांचे वडील म्हणजे पंजोबा पुण्यातलेच होते तर ओरिजिनेशनच आहे केळकरांचं. आता परत आलो आपल्या घरी तर खूप छान वाटतं.